हरियाणा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत मंत्री देवेंद्र सिंग बबली यांनी अभ्यास दौऱ्याअंतर्गत गवाण ग्रामपंचायतीला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरची पाहणी केली. दरम्यान यावेळी त्यांच्या हस्ते आयुष्मान भारत या योजनेचे कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. हरियाणा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत मंत्री देवेंद्र सिंग बबली हे महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी पनवेल तालुक्यातील गवाण ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांना ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, वार्षिक उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्नातून कर किती मिळतो, त्या करामधून कोणकोणती विकास कामे करण्यात आली आहेत याची माहिती घेतली. तसेच आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी हरियाणा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल मलिक, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक अभियंता विनस नथालिया, आशिष शर्मा, राम प्रताप, वैभव देशपांडे, शिल्पा गणेगावकर, स्वप्नील चव्हाण, शमशेर खान, संदीप साळुखे, पवनकुमार पांडे, संतकुमार स्वामी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उद्योजक जय म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा खरत, गवाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भुईर, उपसरपंच विजय खरत, सदस्या कामिनी कोळी, उषा देशमुख, शिल्पा कडू, सुनीता खरत, रोशन म्हात्रे, पंकज पाटील, अरुण कोळी, वसंतशेट पाटील, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेट पाटील, कमलाकर देशमुख, सुधीर ठाकूर, सुहास भगत, राजेंद्र देशमुख, BDO संजय भोये, ग्रामसेवक विजयकुमार राठोड, जयेश म्हात्रे, MD पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. देखिए, हम यहाँ जो CSC सुविधाएँ हैं जो गाँव में ग्रामवासियों के लिए सरकार ने ये परियोजना लागू की है, उसकी विजिट के लिए आए थे. हमारा पूरा पंचायत विभाग का डिपार्टमेंट, मेरे CS अनिल मलिक जी और पूरी टीम यहाँ पर आपके सरकार के और आपके डिपार्टमेंट के जो अधिकारी हैं उनके साथ मिलकर इस स्कीम को कैसे लागू किया और क्या क्या लाभ इसके हमारे ग्रामीण क्षेत्र के लोगों को मिले, उसको हमने जानने का प्रयास किया. और बहुत एक इम्प्लीमेंट कहूँगा कि अच्छा इम्प्लीमेंट, मैं सरकार को भी धन्यवाद देना चाहूँगा और साथ में यहाँ जो डिपार्टमेंट के अधिकारी हैं और उसमें जितने भी अधिकारी कर्मचारी उनको भी धन्यवाद देना चाहूँगा कि गाँव वासियों के लिए एक अच्छी शुरुआत कहूँगा कि वो सारी सुविधाएँ जो उनको जिला लेवल पर और ब्लॉक लेवल पर जिनके लिए उनको जाना पड़ता था 10-15-20 किलोमीटर तक, आधे घंटे का उनका घंटे का सफ़र होता था, अब उनको गांव में ही अवेल होती हैं सारी सुविधाएं. CSC सेंटर के माध्यम से ग्रामवासियों को यहीं सेंटर में आकर उनको मिलती हैं. देखिए, काफ़ी अच्छा इम्प्रूवमेंट किया है यहाँ जो भी CSC सेंटर में जो लोग काम कर रहे हैं या हमारे डिपार्टमेंट पंचायत डिपार्टमेंट के जो अधिकारी कर्मचारी हैं और एक गाँव वासियों का आपसी तालमेल, जिससे कि जो सुविधाएँ सेंट्रल सरकार से या प्रदेश सरकार की वो लाभ लोगों तक पहुँच सके, उसके लिए एक अच्छा ये माध्यम है. और वो मैंने यहाँ के महसूस किया कि ये काफ़ी अच्छा इम्प्लीमेंट है. देखिए, हर प्रदेश अपने अपनी तरफ से बेटरमेंट के लिए काम करती है और जिस प्रदेश में भी कुछ अच्छा बेटरमेंट पे काम हुआ हो, हम एक दूसरे के विजिट करके उसको अपने प्रदेश में इम्प्लीमेंट करने का काम करते हैं. आज मैं यहाँ कुछ गाँव को विजिट करने आया हूँ. हालाँकि हमारे हरियाणा प्रदेश ने भी काफ़ी अचीवमेंट किए हैं सफाई अभियान का भी. अभी देखो, स्वच्छता अभियान में हमने दूसरा स्थान पूरे प्रदेश में हमारे हरियाणा प्रदेश ने हासिल किया. और भी बहुत सी स्कीम्स हैं, जैसे पॉइंट ऑफ अथॉरिटी भी हम एक बहुत बड़ा काम कर रहे हैं. ऐसे ही शिक्षा के क्षेत्र में ई लाइब्रेरी हम हमारे हर गांव तक ले जाने का प्रयास कर रहे हैं. इसी प्रकार हमारे प्रदेश में दूसरी स्टेट के विभाग के अधिकारी या मिनिस्टर्स विजिट के लिए आते हैं, इसी प्रकार से मैं हूँ आपके गाँव में जो बेटरमेंट हमारे से बेटर लगेगा हम उसको हमारे प्रदेश में जाकर इम्प्लीमेंट करने का. आज या ठिकाणी ग्राम विकास मंत्री आलेले हरियाणावरून, त्यांनी आपले गवण ग्रामपंचायतची पाहणी करण्यासाठी आलेले, त्यांना इथला ग्रामपंचायत मुख्य म्हणजे त्यांना स्वागत जो ग्रामपंचायतीने केलेला आहे त्यांचा तो आवडला. दुसरी गोष्ट म्हणजे कामाचं कामकाज, म्हणजे ह्या ग्रामपंचायतमध्ये गेले कित्येक वर्ष कसा कामकाज चालू आहे त्याची त्यांनी आम्हाला विचारपूस केली आणि त्याची माहिती आम्ही त्यांना दिली. सरपंच मॅडम असतील, म्हात्रे जय म्हात्रे साहेब असतील, अरुण शेठ भगत साहेब असतील, असे आम्ही सर्व मंडळींनी उपसरपंच विचार करत आहे. त्यांनी सर्वांच्या वतीने आम्ही एकेकांनी त्यांनी जे जे प्रश्न आम्हाला विचारले त्याच्यावर माहिती दिली की ग्रामपंचायतमध्ये कशा प्रकारे कामकाज चालतो, ह्या ग्रामपंचायतमध्ये उत्पन्न वार्षिक उत्पन्न किती आहे आणि त्या वार्षिक उत्पन्नामध्ये
टॅक्स किती मिळतो आम्हाला ग्राम पंचायतला, आणि त्या टॅक्समधून आम्ही कोणकोणत्या प्रकारची कामं केली असं आम्ही त्यांना सर्व प्रकारची कामं जी केली ती सांगितली. टॅक्स आम्हाला जो काही ग्रामपंचायतीला मिळतो तो वर्षाला काहीतरी 50 लाख रुपये समजा टॅक्स मिळत असेल तर त्याच्यातून आम्ही महत्त्वाची जी कामं आहेत अत्यावश्यक त्याला आपण म्हणतो, मग शौचालय असतील, पाण्याची लाईन असेल, घरघर नल, आधार योजना किंवा रस्ते काँक्रिटीकरण, ड्रेन आहेत, या अशी जी महत्त्वाची कामं आहेत ती आम्ही या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेष फंड जो असतो त्याच्यातून करत असतो ह्याची माहिती दिली. आणखीन सांगायचं तर त्यांनी आम्हाला विचारलं की ह्या ग्रामपंचायतीमध्ये किती वर्कर लोक आहेत किंवा आधार कार्ड जो आता केंद्र सरकारचा निघालेला आहे की आपले सरकार डिजिटल ह्याचेसुद्धा आम्ही मोहीम या ग्रामपंचायतीमध्ये राबवलेली आहे. त्याच्यामध्ये 20 आजपर्यंत म्हणजे कालपासूनच सुरुवात केलेली आहे तरी आजपर्यंत जवळजवळ 25-1 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. ते आयुष्मान जो कार्ड आहे त्याचंसुद्धा आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या हातून वाटप केलेलं आहे आणि त्या योजनेचा लाभ इथे जी गरीब गरजू लोक आहेत त्यांना नक्कीच होईल आणि होतोय म्हणून त्याचासुद्धा आम्ही लाभ दिलेला आहे. त्यांनी आम्हाला त्याच्यानंतर त्यांना वाटप करताना त्यांना प्रश्न केले तर तुम्हाला ह्या कार्डचा काय उपयोग करून घ्याल तुम्ही, मग त्यांनी स्वतः लाभार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे की ह्या जो कार्ड त्यांना भेटलेला आहे त्या कार्डमध्ये जर त्यांच्या घरामधला कोणीही सदस्य जर आजारी पडला किंवा कोणत्या प्रकारचा त्रास झाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये 5 लाखापर्यंतची जो हॉस्पिटलचं बिल आहे तो 5 लाखापर्यंत त्यांना फ्रीमध्ये होऊ शकतं. आणि जिथे जी काम करणारी महिला आहे म्हणजे याच्यावर कॉम्प्युटरवर मग तिलासुद्धा त्यांनी प्रश्न केला का याच्यामध्ये तुम्ही नाव नोंदणी करता किंवा आधारचा माहिती देता त्याचं तुम्हाला लाभार्थ काय आहे, 6000 रुपये तुम्हाला जे सरकारकडून भारत सरकारकडून मिळतात ते तुमच्या खात्यावर अकाउंटला जमा होतात की दुसरे कुठे जातात किंवा त्याच्यातून डिवाईड केले जातात. मग त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही डिवाईड वगैरे होत नाही, त्यांच्या अकाउंटला जमा होतात. आणि दुसरं म्हणजे त्या आधार कार्डमधून त्या डॉक्टरचा फायदा त्यांना होणार आहे. असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी जे प्रश्न केले ते ग्रामपंचायतीने आम्ही सविस्तर उत्तरं त्यांना दिलेली आहेत आणि त्याचं त्यांना समाधान झालं आणि म्हणून त्यांनी आमचं खूप ग्रामपंचायतचं कौतुक केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.